हॅलो फ्रेंड्स फॅशन बाय प्रणाली या यूट्यूब चॅनलवर मी प्रणाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपण या चॅनलवरती खूप छानसा असा व्हिडिओ बघणार आहोत सहावारी साडीपासून नऊवार साडी कशी शिवायची आणि ही साडी फक्त दहा वर्षाच्या मुलीची आपण शिवणार आहोत आणि यासाठी मी अस्तर घेतलं आहे दोन मीटर आणि ही बघा ही साडी घेतलेली आहे ही सहावारी साडी आहे विदाऊट ब्लाऊज पीस आणि या साडीपासून आपण सा नव साडी अगदी झिग म्हणजे ज्या झिग पेशवाई झिकजॅक पद्धतीची साडी असते त्या प्रकारची साडी शिवणार आहोत पूर्ण साडी आहे या साडीचा मी पूर्ण फॉल काढून छान पै प्रकारे इस्त्री वगैरे करून घेतलेली आहे आणि हा जो पदर आहे या पदराचा मी दोन प्रकारे उपयोग करणार आहे तो कशाप्रकारे करणार आहे हे तुम्हाला पुढे समजेलच तर ही आपल्या त्या सध्याच्या या केसमधल्या मुलीची नऊवारी साडीची मापं आहेत आणि हा मी अस्तर मांडून घेतलेला आहे हा दोन मीटर अस्तर आहे आणि मी तो चार फोल्डमध्ये ठेवलेला आहे दोन मीटर दोन फोल्डमध्ये आपला अस्तर हा नेहमी असतोच जेव्हा आपण विकत घेऊन येतो पण मी हा चार फोल्डमध्ये केलेला आहे आणि याला मी एक बॉटम साईड आणि एक कमरेकडची वेस्ट साईड अशा दोन प्रकारच्या साईड दाखवून तिथे मी मार्क करून घेतलेलं आहे आपण नॉर्मल ड्रेसची पॅन्ट कापतो त्या प्रकारेच कटिंग आहे पूर्ण पॅन्ट नऊवारी साडीची जेवढी पूर्ण उंची आहे तेवढी मी अस्तरवरती उंची घेतलेली आहे आपल्याला एक्स्ट्रा कोणतंही माप घ्यायचं नाही आहे कारण जे आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे ना ते आपल्याला वरच्या कमरपट्ट्यात ॲडजस्ट करायचं आहे आणि इथे हे मी माप जे घेते आहे कमरेचं माप हे आपला कम सीटचा तिसरा भाग म्हणजे सीट आपली आहे तीस इंच तीसचा तिसरा भाग दहा इंच असं मी दहाचा पूर्ण चौकोन आखून घेणार आहे पूर्ण चारी बाजूला दहा दहा इंच अशा प्रकारे माप घेऊन मी पूर्ण चौकोन तयार करून करून घेणार आहे हे आपल्या सीटचं माप झालं आणि त्यानंतर आपल्याला दोन इंच आत घेऊन म्हणजे सीटच्या इथून दोन इंच आत घेऊन कमरेचं माप घ्यायचं आहे म्हणजे मूळ सीटच्या मापापेक्षा दोन इंच कमी करून घ्यायचं आहे कमरेचं माप अशा प्रकारे आणि ही जी आपण लाईन केली आहे ती आपण कॅन्सल केलेली आहे आता आपण बॉटमकडे वळूया बॉटम नॉर्मली दहा वर्षाची मुलगी आहे म्हणजे पाच इंच इनफ आहे पाच इंच बॉटम करून घेणार आहोत आणि थोडंसं अर्धा पाव इंच आपण शिलाईसाठी तर आता आपण कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही आपल्याला हे मेन कटिंग आहे नेहमी कायम लक्षात ठेवायचं नऊवारी साडी साडीसाठी आतली पॅन्ट हीच मेन आहे आणि याच मापावरती बाकीचे सगळे कापले जाणार आहे अशा प्रकारे दोन पाय आपण चौबल घडी असल्यामुळे दोन पाय तयार आहेत नऊवारी साडीचे आता हे साईडला ठेवून आता आपण साडीकडे वळणार आहोत तर हे बघा साडीमध्ये सर्वात आधी आपल्याला पदर काढून घ्यायचं आहे आणि पदर कसा काढायचा आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे पदर आपण जो नव सहावारी साडी नेसतो त्याच साईडला साडी ठेवून म्हणजे आपल्या सहावारी साडीचा पदर कुठच्या साईडला आपण टाकतो त्या साईडला पदर ठेवून पूर्ण उंचीच्या म्हणजे आपल्या नऊवारी साडीची कमरेपासून बॉटमपर्यंतची जी पूर्ण उंची आहे त्या पूर्ण उंचीच्या दुप्पट आपल्याला पदर घ्यायचं आहे तो एवढा मोठा पदर का घ्यायचा आहे हे आपल्याला पुढे कळेल आणि हे मी जे चॉकने मार्क केलं आहे ना मी तुम्हाला मगाशी बोलली की पदराचा आपण डबल वापर करणार आहोत तर या साडी साडीमध्ये ब्लाऊज पीस नव्हता आणि लहान मुलीचं ब्लाऊज मोठ्या मम्मीचं ब्लाऊज पीस मुलीला होणं अशक्य आहे म्हणून ह्या पदराचाच आपल्याला ब्लाऊज पीस बनवायचं आहे जेणेकरून साडीला चांगला लुक येईल म्हणजे मी तर तसं केलेलं आहे आणि पूर्ण उंचीच्या डबल असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे इकडे हे बघा आणि ते मी मार्किंग तसं सरळ स्ट्रेट कापून घेणार आहे आधी पूर्ण स्ट्रेट कापलं आहे डबल उंचीच्या डबल ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे पदर आपल्याला उंचीच्या डबल हवा आहे आणि साईड पण लक्षात ठेवायची आहे कारण साईड पण फार इम्पॉर्टंट आहे आणि इथे आपल्याला पॅन्टीचं कटिंग पण कामी येणार आहे ते कशाप्रकारे येणार आहे हे बघा मी पूर्ण उंचीच्या डबल पदर कापलं आहे आणि पुढे पदराच्या सहा इंच आतमध्ये मी मार्किंग केलेली आहे ही बघा ही कशासाठी मार्किंग केली आहे का तिथून मी क्रॉस लाईन करणार आहे खालच्या लाईनच्या शेवटच्या टोकापर्यंत हे बघा शेवटच्या टोकापर्यंत मी मार्क करून घेतलं आहे आणि ह्याच लाईनवरनं आपल्याला असं कापून घ्यायचं आहे म्हणजे वरनं जास्त आणि खालच्या टोकापर्यंत असं क्रॉस कटिंग करून घ्यायचं आहे सहा इंचापासून शून्य इंचापर्यंत असं आणि बाजू मात्र लक्षात ठेवायची आहे कमरेकडच्या बाजूकडनं स्टार्ट करायचं आहे तर आपलं कटिंग करून झालेलं आहे ते आणि जो इकडच्या बाजूला आपण पंधराकडचा भाग जो ठेवला आहे ब्लाऊज पीससाठी छोटीच्या दहा वर्षाच्या मुलीच्या ब्लाऊज पीससाठी तो पण कापून घेणार आहे मी आता म्हणजे पूर्ण साडी दोन आ, डबल उंची मापून जो आपण ब्लाऊजच्या उंचीप्रमाणेच मी पीस काढलेला आहे तो आता मी कापून घेणार आहे तर आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगते तो आपण क्रॉस सहा इंचचा एक्स्ट्रा भाग कापून टाकला आहे पर्धाच्या आतल्या बाजूचा त्याचं मी काय करणार आहे ते दाखवते तर ही पॅन्ट घेतलेली आहे आणि हा पॅन्टचा जो आपण कर्व काढून घेतलेला आहे सीटच्या भागाचा कर्व तो मापायचा आहे तो आता आपण ही पूर्ण जो बॉक्स होता तो दहाचा घेतलेला पूर्ण उंची तीस असल्यामुळे तीसचा दा तिसरा भाग म्हणजे दहा घेतलेला मी तर आणि आता आपल्याला जो थोडा कर्व आल्यामुळे तो दहाचा साडे अकरा झाला आहे दीड इंच वाढला आहे तर तो त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून तिथे प्लेट्स द्यायचे आहेत त्या प्लेट्ससुद्धा वरच्या बाजूला द्यायचे आहेत पदर मात्र आहे त्याच डायरेक्शनमध्ये ठेवायचं आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या उजव्या बाजूला पदर ठेवायचं आहे सॉरी सॉरी स्वतःच्या डाव्या बाजूला पदर ठेवायचं आहे आणि प्रकारेच आपल्याला त्या प्लेट्स देऊन त्या साडे अकरा म्हणजे मी साडे अकरा झालेला आहे माझा हा बघा ह्याच्या इतक्या आल्या पाहिजे म्हणजे तो पूर्ण जो क्रॉस क कटिंग केलेला आहे तो पूर्ण ह्या जे आकारामध्ये बसला पाहिजे आकर्ममध्ये हे बघा व्यवस्थित त्याच्यामध्ये आलेला आहे आणि मी त्याच्यावरती स्टिच करून शिलाई करून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे हा माझा पदर झाला हा पदर आता पूर्णपणे रेडी झालेला आहे आता मी ह्याला साईडला ठेवणार आहे आता आपल्याला उरलेल्या साडीचा पुढचा भाग कापायचा आहे जो की काष्टा असेल त्यासाठी आपल्याला अशी साडी घ्यायची आहे म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये आपण घेतलेली आहे त्याच डायरेक्शनमध्ये आणि त्याला उलट्या साईडने फोल्ड करायचं आहे हे बघा मी उलट्या बाजूने फोल्ड केलेलं आहे तुम्हाला दिसत असेलच उलट्या बाजूने फोल्ड केला आहे आणि याच्यामध्ये किनारी तू किनारी मिळवून घेतली आहे आणि जी बंद बाजू आहे तिथे मी पूर्ण उंची उंची सा नऊवारी साडीची पूर्ण उंची अधिक चार सेंटीमीटर दोन्ही बाजूला मार्क करून त्याचा मी बॉक्स करून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि तो बॉक्स पूर्ण वेगळा करणार आहे तर हा आपल्या नऊवारी साडीचा काष्टा आहे आणि काष्टाची पुढची स्टेप काय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा पूर्ण बॉक्स वेगळा झालेला आहे आणि हा आपल्या पॅन्टीचा भाग घेतलेला आहे मी जे आपण पॅन्ट कापली तो भाग आणि त्याचा कर शेप मी वरच्या बाजूला ठेवणार आहे थे। आणि जशाच तसा आखून घेणार आहे आता तुम्हाला नीट दिसत नाही आहे पण जो सीटचा कर भाग आहे तो पॅन्टीच्या फोल्ड असलेल्या भागाकडे मार्क करून घ्यायचा आहे आणि खाली जो आपण एक्स्ट्रा पोर्शन सोडला आहे चार इंचाचा तिथे पण आपल्याला चार इंच चार इंच क्रॉस सोडून एक कर शेप देऊन घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे अजून कुठे काही हा जे आकार आणि खालच्या साईडचा हा जो कर आकार अशा प्रकारे हा भाग मी कापून घेतला आहे आणि पॅन्टीचा भाग वेगळा करून हा भाग मी सेपरेट करून ठेवलेला आहे आणि आता मी या भागाच्या काठाकडे वळते हा काठ म्हणजेच काष्ट आहे आणि इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई क किती मापावर करायची आहे तर आपल्या सीट उंचीपेक्षा एक इंच कमी करून घ्यायची आहे शिलाई आणि तिथे आपण शि अशी जॉईन करून काठ सरळ दिसण्यासाठी आतल्या बाजूने अशी शिलाई करणार आहोत जिथे मी लाईन ड्रॉ करते दोन्ही काठ एकत्र करून अशा प्रकारे शिलाई करायची आहे हे बघा आणि हा काठ जर असा केला हा असा आपल्याला काष्टा दिसणार आहे आणि असाच काष्टा मागच्या बाजूने येणार आहे तर आता आपल्याला पुढच्या भागाकडे वळायचं आहे म्हणजे मेन पॅन्ट या पॅन्टचं इनर आपण कापलेलं आहे अस्सर कापलेलं आहे आणि त्याचा मेन फेब्रिक मेन बाहेरचा भाग जो कापायचा आहे तो अशा प्रकारे पूर्ण कपडा कपड्यावरती अंथरून तो साडीमध्ये जसं ॲडजस्ट होईल तशा प्रकारे फक्त काठ खालच्या बाजूने बॉटम साईडला आला पाहिजे अशा प्रकारे अंतरून त्याच्या वर पाच इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे बघा खाली आपल्याला कट घ्यायचं आहे कारण आपल्याला अस्तरला थोडी शिलाई येणार आहे त्याच्यामुळे अस्तर थोडा फोल्ड होणारच आहे आणि वर मात्र पाच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे बघा पाच इंच एक्स्ट्रा करून दाखवते मी एवढं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कमरेकडच्या साईडला हे आपल्याला प्लेट्ससाठी ठेवायचं आहे आणि कशा प्रकारे प्लेट्स पडणार आहेत हे मी दाखवेन त्याच्या आधी हे संपूर्ण बाकी सगळी लाईन टू लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि पाच इंच वर एक्स्ट्रा बस तर इथे मी हे बघा कट करून घेतलेलं आहे दाखवलेल्या मापाप्रमाणे आणि आपल्याला आता शिलाई करायची आहे कुठे शिलाई करायची तर ह्या फक्त क्रॉस साईड आहे जो कप साईड दिसतो आहे ग्लास साईड साईड त्या दोन्ही दोनच बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे ना वर ना खाली ना कर्वला फक्त ह्या दोन साईडला करायचे इथे मी फक्त इनरला शिलाई करून घेतली आहे आणि ह्या दोन बाजूनं मी पॅक करून शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण एक्स्ट्रा भाग सोडलेला आहे त्याचं काय करायचं आहे तर हे बघा हे अस्तर आणि मेन फेब्रिक हे जॉईन करून घेऊन मी इथे प्लेट्स पाडणार आहे त्या प्लेट्स पण वरच्या बाजूलाच असणार आहेत नवारी साडीच्या सर्व प्लेट्स वरच्या बाजूलाच करायच्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे या मग अशा प्रकारे तीन प्लेट्स इनफ आहेत तीनच प्लेट्स बसणार आहेत पाच इंचामध्ये या अशा प्रकारे प्लेट्स टाकून घेणार आहे मी वरच्या बाजूला फक्त कमरेच्या सीटच्या भागाकडे आणि त्या आम्ही दोन्ही बाजूला करवरती शिलाई करून पॅक व्यवस्थित सेटअप करून घेणार आहे आणि तिथे मी शिलाई करून घेणार आहे आणि ही दोन्ही बाजूची शिलाई करून झाल्यावरती दोन्ही पायांना शिलाई करून झाल्यावरती हे असे दोन्ही पाय रेडी आहेत आपले कॅन्टीचे आणि आता आपल्याला समोर जो झिगझॅगचा भाग असतो त्या भागाकडे आहे त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण उंचीचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या उंचीप्रमाणे त्या उंचीच्या प्रमाणेच आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत हे बघा कशा प्रकारे, आप आणि त्या आधी खाली आपल्याला चार इंचाचं चा मा थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या प्लेट्स करायला घ्यायच्या आहेत प्लेटची दिशा मात्र चुकूनही बदलायची नाही आहे प्लेट्स आपल्याला उजव्या बाजूनेच पाडून घ्यायच्या आहेत कारण आपण जी गोल साडी नेसतो त्याच्या प्लेट्स या डाव्या बाजूने असतात थोडं किचकट काम असतं म्हणून आधी साडी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे जुनी साडी असेल तर प्रेस करून घ्यायची आहे कारण नऊवारी साडी शिवल्यानंतर प्रेस होणं खूप अवघड जातं यासाठी जुन्या साडीला आधीच प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून पुन्हा आपल्याला प्रेस करता करताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आणि अशा प्रकारे एक एक प्लेट्स पाडून तिथे टाचणीने पि तात्पुरतं पिनअप करायचं आहे आणि अशा प्रकारे वरवर प्लेट्स टाकत जायचे आहेत एक एका एका इंचाचं पाव पाव इंचाचं अंतर ठेवून जर प्लेट्स पाडल्या ना तर खूप छान दिसतं आणि मला इथे बहुतेक साडी कमी पडणार आहे तर त्यासाठी मी काय करणार आहे तर हे बघा पूर्ण उंची एवढं का कट करून घेऊन तिथे मी हा उर उरलेला जो वरचा कपडा आहे तो जॉईन करून घेणार आहे आणि जर जा नसेल जास्त आपल्याला झग प्लेट्स द्यायच्या तर आपल्याला ही जी वरची प्लेट आहे ती उभी करून आपण तिथेच थांबवू शकतो पण मी वरच्या साडीचा भाग जॉईन करून अजून प्लेट पाडून घेणार आहे हे एवढं मला पाहिजे उंची आणि तेवढं मी का कट करून घेते व्यवस्थित री पूर्णपणे व्हिडिओ दाखवला गेला आहे जेणेकरून प्रत्येकाला समजू शकेल नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच असा उपयुक्त व्हिडिओ आहे एवढ्याच एकदम सोप्या पद्धतीमध्ये कोणीच समजून सांगत नाही अशा प्रकारे मी जोडून घेतलं आहे आणि उरलेल्या प्लेट्स मी टाकून घेणार आहे आणि शेवटची प्लेट झाली की मी किनार अशी उभी घेऊन शिलाईमध्ये स्टिच करणार आहे बघा किती सुंदर असं झेक झेकच्या या प्लेट्स दिसत आहेत किती छान दिसत आहेत पण याला एक एक ट टक्क करून घ्यायचं आहे थोडंसं जेणेकरून त्या विस्कटू नाहीत अगदी सविस्तरपणे दाखवलं गेलेलं आहे कारण एकदा का कटिंग करून झाल्याच्या नंतर पुन्हा जोडणं कठीण होतं म्हणजे म्हणून आधी जरा सांभाळून करायचं आहे माझा हा पूर्ण उंचीचा झिगझॅगचा भाग रेडी आहे आणि इथे मी तात्पुरतं चाचणीने पिनअप करून घेते तर आता आपली पुढची स्टेप काय आहे तर जो आपला पॅन्टीचा भाग आहे तो आपण जो आपण कपडा आणि अस्त स्टिच करून ठेवला आहे तो घेऊन तो इथे आपण जो एक्स्ट्रा पोर्शन सोडलेला आहे प्लेटच्या साईडला प्लेटच्या उजव्या बाजूला त्याच्यावरती ठेवून तो त्या प्रमाणे ड्रॉ करून कट करून घ्यायचा आहे त्याच मापाप्रमाणे त्याच आकारामध्ये मा म्हणजे कर्व शेपमध्ये हे बघा अशा प्रकारे मी तो कट करून घेणार आहे आणि आता आपल्याला हा भाग त्या आपल्याला पॅन्टच्या इथे म्हणजे आपलं आता शिवणकाम चालू झालेलं आहे आतापर्यंत कटिंग झाली आहे आता मेन जे स्टिचिंग असतं ते होणार आहे तर इथे तर कसोटी आहे मेन म्हणजे इथे कशा प्रकारे कपडे ठेवले आहेत हे बघा दोन्ही पाय समोरासमोर बाजूबाजूला ठेवून बाजूबाजूला आडवे ठेवून हा हे जे प्लेटचा भाग आहे तो उलटा उजव्या पायावरती पलटी मारून तो दोन वरती आणि कर शेपला आणि खालती पायाच्या बॉटमपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे असं आणि अशा प्रकारे हे बघा मी घेतलेला आहे आणि जो डावा पाय आहे बघा मी आता हा मी स्टिच करून घेतला आहे आणि अशा प्रकारे तो झा ठेवलेला आहे आणि स्टिच केलेला आहे हा आपला उजवा पाय आहे आणि आता आपल्याला डावा पाय आहे डावा पाय जशाच तसा या प्लेट्सच्या भागावरती जिथे आपण उजवा पाय आणि प्लेट स्टिच केलेले आहेत त्या भागावरती हा भाग ठेवून त्याला पण कर शेपमध्ये जोडून घ्यायचा इथे फक्त कर शेपमध्ये जोडायचं आहे खाली जोडायचं नाही आहे आता दोन्ही पाय आणि पूर्ण आपला झीकझॅकचा पट्टा जोडून झाल्याच्यानंतर हे आपल्याला असं दिसेल हा पुढचा पोर्शन आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती पदर स्टिच करायचा आहे तो पदर कशाप्रकारे स्टिच करायचा आहे तर हे बघा उजवा पाय जो आहे उजव्या पायाची मागची बाजू त्याच्यावरती आपल्याला पदर सरळ अवस्थेत ठेवायचा आहे आणि तो पदर डावीकडे आपला वळला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पदर त्याच्यावरती ठेवायचा आहे त्या कर्ववरती पॅन्टच्या कर्ववर पदराचा कर्व जशाच तसा ठेवून तो आपल्याला पूर्णपणे स्टिच करून घ्यायचा आहे तर पदर मी जोडून घेतलेला आहे आणि पदर अशा प्रकारे हा बघा असं आपला पदर येणार आहे आपल्या डाव्या खांद्यावर म्हणजे नववारी साडीचा झेक भाग आणि पदराचा भाग हा जोडून झालेला आहे आता आपल्याला काष्टा जोडायचा आहे पण त्याआधी बघून घ्या पूर्ण भाग असे अंतरल्यानंतर अशा प्रकारे दिसतील तर आता आपल्याला पुढच्या स्टेपकडे म्हणजे काष्टा जोडण्याकडे वळायचं आहे ते त्यासाठी आपल्याला काय कराय करायचंय तर हा पदराचा भाग जो आहे आपण उजव्या साईडच्या मागच्या बाजूला जोडलेला तो आत ठेवून तो आत आतमध्ये कवर करून काष्टा असा वर ठेवायचा आपला काष्टा असा रेडी दिसला पाहिजे म्हणजे मेन म्हणजे अशा ह्या प्लेट्स अशा दोन्ही बाजूला आल्या पाहिजे त्यासाठी आपल्याला आधी कपडा उलटा करायचा आहे प्लेट्स अशा आडव्या करायच्या आहेत आणि त्याला तिथे स्टिच करून आहे अशा आणि त्या जो कर भाग आहे त्याचे दोन्ही आपण कर भाग कापलेले ते पूर्ण जोडून घ्यायचे आहेत आणि जो खाली आपण जो पोर्शन कापलेला क्रॉस जो मी तुम्हाला त्या पार्टमध्ये दाखवू शकली नव्हती पण इथे तुम्हाला दिसेल कदाचित तो अशा प्रकारे हा कर् तर स्टेट जोडून घ्यायचा आहे आणि खालचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो पूर्ण प्लेट्समध्ये म्हणजे हा जो किनारीचा किनारी भाग आहे हा बॉटमला जोडून काष्ट्याचा किनारीचा भाग खालचा तो बॉटमला जोडून त्याच्यावरती जवळजवळ दहा दहा सेंट इंच मार्जिन सोडून वरच्या बाजूला प्लेट्स रा प्लेट्स करायचे आहेत त्या पूर्ण प्लेट्स ह्याच्यामध्ये कवर झाल्या पाहिजे नीट लक्षात घ्या हा पूर्ण भाग ह्याच्यामध्ये कवर झाला पाहिजे अशा प्रकारे त्या प्लेट्स करायच्या आहेत काष्टा खालच्या बॉटमच्या साईडच्या भागाला जोडून झाल्यानंतर हे बघा मी असं करून घेतलेलं आहे आणि हे अशा प्रकारे दिसतं आहे पदराचा भाग मधनं आलेला आहे त्याला मध्येच ठेवायचं आहे आणि ह्या अशा प्लेट्स आहेत आणि दोन्ही कर पण मी जोडलेले आहेत हे बघा आणि अशा प्लेट्स किती छान दिसत आहेत पायाकडे अशा प्लेट्स धोती टाईप आणि हा असा भाग हा मधला भाग आपल्याला मध्येच ठेवायचा आहे ह्याला काही करायचं नाही आहे आणि हा मधला भागाचा कोणताही भाग शिलाईमध्ये आला नाही पाहिजे जिथे शिलाई करायला सांगितलेली आहे तिथेच शिलाई करायची आहे आणि आता आपल्याला पुढच्या भागाकडे वळायचं आहे त्याच अवस्थेत सगळ्या गोष्टी ठेवून फक्त इकडचा कर आणि तिकडचा कर कमरेकडचे दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व भाग जोडले गेलेले आहे म्हणजे दोन्ही कर सीटचे भाग जोडले गेलेले आहेत आता आपल्याला खूप काळजीपूर्वक करावं लागणार आहे ह्याच्या पुढची स्टेप म्हणजे पॅन्टी पैंट, पॅन्टीचा जो आकार आहे तो, आका तो आपल्याला व्ही शेप उलटा व्ही शेप तो द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला सेंटर लाईनला पूर्ण कवर करून आतला भाग आत ठेवून संपूर्ण आतला भाग आत जायला हवा आहे कोणताही भाग शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे या पायाच्या बॉटमपासून त्या पायाच्या बॉटमपर्यंत पूर्ण पॅन्ट शिलाई करून घ्यायची आहे सर्व भाग आतमध्ये ढकलून अगदी काळजीपूर्वक जरी आतमध्ये जाड जात होत असलं जाड वाटत असलं तरी सर्व भाग कवर करूनच घ्यायचे आहे ते बघा अशा प्रकारे आपलं झालेलं आहे मी तुला तुम्हाला मशीनवरती शिलाई करताना दाखवू शकत नाही आहे पण मी जे सांगते आहे ते खूप समजावून सांगते आहे सो तुम्ही नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका अशा प्रकारे मी पॅन कवर करून घेतली आहे आता मी तिला सरळ करणार आहे आतली बाजू आहे ती आत ढकलणार आहे आणि आज जो बाहेरचा भाग आहे पदराकडचा जो आतमध्ये कवर झाला आहे तो बाहेर काढून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपली नववारी नऊवारी साडी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता फक्त आपल्याला काष्टा जो सोडून दिलेला आहे काष्ट्याचा भाग तो फक्त करायचा आहे आणि बेल्ट लावायचा आहे बघा असा अशा प्रकारे किती सुंदर दिसतो आहे हा आपल्या नववारी साडीचा मेन समोरचा पोर्शन झिग झॅक जेव्हा घाल मुलगी ती घालेल ना तेव्हा सुंदर दिसेल आणि तेव्हा ते, ते कळेल आणि एका बाजूला पदर